जागतिक शांती समृद्धीसाठी आणि जागतिक आव्हानांवर मात करण्याचे उपाय शोधण्यासाठी संपूर्ण जग भारताकडे विश्वासानं पाहत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे त्या जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेच्या जी आय टी ओ कनेक्ट दोन हजार बावीस या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे बोलत होते आज गौरव महसूस हो रहा है हमारे आत्मविश्वास को भी इसे एक नई ऊर्जा मिलती है नई ताकत मिलती है आज भारत के विकास के संकल्पों को दुनिया अपने लक्ष्यों की प्राप्ति का माध्यम मान रही है ग्लोबल पीस हो ग्लोबल प्रॉस्पेरिटी हो ग्लोबल चैलेंजेस से जुड़े सॉल्यूशंस के रास्ते हो या फिर ग्लोबल सप्लाई चेन का सशक्तिकरण हो दुनिया अब भारत की तरफ देखने लगी है और बड़े भरोसे के साथ देख रही है। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यात पंचाहत्तर अमृत सरोवर निर्माण करायचा संकल्प आपण सोडला आहे त्याचबरोबर पर्यावरण समृद्ध करणाऱ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन द्या असं आवाहन त्यांनी केलं कृषी व्यवसाय अधिक लाभदायी होण्यासाठी नैसर्गिक शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली वस्तूंचा पुनर्वापर करण्यावरही भर देत पंतप्रधान म्हणाले की आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात अनेक नवीन संकल्प करण्यासोबतच वोकल हो फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आदेश, देश टॅलेंट ट्रेड और टेक्नॉलॉजी को जितना हो सके उतना ज्यादा प्रोत्साहित कर रहा आदेश, हर रोज और किसी भी हिंदुस्तानी को गर्व होगा नौजवानों को तो विशेष रूप से गर्व होगा आज देश हर रोज दर्जनों स्टार्टअप्स रजिस्टर कर रहा है हर हफ्ते एक यूनिकॉर्न बन रहा है नव्या भारत उदय सर्वांना जोड़त सकारात्मक वातावरण निर्मिती के लिए आहे है भारतीयांना आपल्या उत्पादनांचा अभिमान वाटला तरच जगाला त्यांच्याबद्दल अभिमान वाटेल असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आत्मनिर्भर भार भारत हा केवळ मार्ग नसून ते ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं